the structure of heart. Now we discuss about the blood vessel, its structure and functions. रक्तवाहिन्या त्याची रचना आणि त्याचे कार्य. We know that the heart is beating continuously. Due to this, a blood continuously circulates through these blood vessels, and there are two types of blood vessels. So first is arteries. त्यात आपण धमन्या असे म्हणतो. Blood vessel which carry a blood away from the heart is called arteries. It carry oxygenated blood from the heart to our body except a pulmonary artery. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर धमन्या है ऑक्सीजन युक्त रक्त पूर्ण शरीरभर पसरवतात. It deeply located in our body and the wall of this is thick and this vessel do not have a walls. ते आपल्या शरीरात खूप आतमध्ये असतात, त्यांची भित्ती काही जाड असते आणि त्यांच्या पोकळीमध्ये एकही झडपा नसतात. द सेकंड वन वेसल इज वेन्स, यालाच आपण शिरा असे म्हणतो. दीज वेन्स अ वेसल्स विच कॅरी ए ब्लड टुवर्ड्स द हार्ट फ्रॉम द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. शरीराच्या वेगवेगळ्या भागातून हृदयाकडे रक्त पोहोचणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजेच आपण त्याला शिरा किंवा नीला असे म्हणतो. दीज वेन्स कॅरी अ डिऑक्सिजनेटेड ब्लड, दॅट मीन्स द कार्बन डायऑक्साइड यूज ब्लड टुवर्ड द हार्ट. कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त हे हृदयाकडे पोहोचण्याचे काम या शिरा करत असतात, एक्सेप्ट ए पल्मनरी वेन्स म्हणजे फुफ्फुस शिरा व्यतिरिक्त इतर सर्व शिरा डिऑक्सिजनेटेड ब्लड हृदयाकडे पोहोचण्याचे कारण करत असतात. इट इज सुपरफिशियली लोकेटेड इन अवर बॉडी अँड इट्स वॉल इज थिन अँड दिस हॅव द वॉल्स. त्यांची भित्तिका ही पातळ स्वरूपाची असते आणि त्यामध्ये पोकळेमध्ये झडपा असतात आणि त्या आपल्या शरीरात त्वचेत सर्वत्र पसरलेल्या असतात. नाव we discuss about the capillaries, yalas apan keshika ase mhanto. We know that when the artery is spread in our body, its diameter become less and less and it looks like a structure here. aplya sharira dhamnya pasrat astana tyanna vegvegle phate putat astat ani tyancha vyas ha kami kami hot jaun te kesa sarke disat astat ani mhanun tyala keshika ase mhantat. The wall of this is thinnest and it is made up of a single layer of cell. Due to this, it exchange of materials between the capillaries and cell is easy. Yancha bhittika hi khup patal ani eksari astat ani tyamule bhittika mhanje keshika आणि पेशी यांच्यामध्ये देवाणघेवाण पदार्थाची अत्यंत सुलभपणे होत असते. ड्यूरिंग धिस यामध्ये पदार्थाची देवाणघेवाण जसे ऑक्सिजन हार्मोन्स व्हिटामिन्स इटीसी आर इझिली ट्रान्सफर. जस उदाहरणार्थ संप्रेरके जीवनसत्वे असे विविध पदार्थ यामधून ट्रान्सफर होत असतात. नाव द अनवॉन्टेड मटेरियल सच ऍज कार्बन डायऑक्साइड इट इज ऑल्सो गोज इन टू द ब्लड फ्रॉम द सेल. सो अ व्हेरियस कॅपिलरीज युनाइट टू फॉर्म ए मोर डायमीटर इज कॉल्ड वेन्स. अशा अनेक केशिकापासून मोठ्या व्यास असलेला आपण शिरा म्हणून किंवा तयार होऊ शकतात. सो रिमेंबर दिस आर वी नो दॅट ए इन केस ऑफ अ हेल्थी पर्सन अ व्हेरियस beats, that means 72 beats per minute is occur. It big 72 beats is also increases or decreases. It increases by a physical exercise and the emotions, and it is decreases by in a rest position or in a sleep positions. हृदयाची स्पंदने एका मिनिटात 72 ठोके देत असतात आणि यामध्ये कमी जास्तपणा होत असते. तर भावनामुळे किंवा व्यायाम केल्यामुळे याची स्पंदने हे वाढत असतात, ठोके वाढत असतात आणि आरामाच्या स्थितीत किंवा झोपेच्या अवस्थेत हे ठोके कमी होत असतात. ड्युरिंग दिस देर आर टू टाइप्स ऑफ साऊंड इज हिअर.
असे होत असताना दोन प्रकारचे आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतात. सो फर्स्ट इज कॉल्ड लॅप अँड द सेकंड साऊंड इज कॉल्ड डॅब. सो इन दिस वे ड्युरिंग ऑफ मिनिंग आर बीटिंग पर बीट 75 mm ब्लड इज गो फॉरवर्ड. प्रति ठोक्यामध्ये एक 75 mm असलेलं रक्त समोर ढकलल्या जाते. थँक्यू.